तुम्ही पेन ड्राइव मला दिलाय, आता तो बघणं म्हणजे फार मोठी कठीण परीक्षा आहे मला, पण मी त्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर्स वगैरे अशा ज्या आहेत मान्यवर, त्यांना ते बघायला सांगून त्यांचं मत घेईन याच्यामध्ये. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण चौकशी जाहीर केलेली आहे, याच्यात एक मला फक्त मुद्दा जाणवतो, खूप अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे व्हिडिओवरून जेव्हा चॅनेल्सवरून घराघरात हे संपूर्ण शॉर्ट्स दाखवले जातात, आपल्या घरातले मुलं मुली बाकीचे लोक कुठलीही वाहिनी सुरू केली की 2-3 वाहिन्यांवर सारखे तेचे शॉर्ट दाखवले जातात, तर काही एक म्हणजे मी विनंती करीन, मी असं नाही म्हणणार की सरकारने करावं का काय, पण आपल्याकडे व्हिडिओ येतात त्यावर ते ब्लर करता तरी सगळं काय कृत्य चाललंय ते दाखवेल अशा पद्धतीने तुम्ही परत परत दाखवता, तर मला असं वाटतं थोडंसं आपले व्हिडिओ दाखवत असताना कुठेतरी त्याला थोडंफार तरी बंधन ठेवलं की बाबा. आणि दुसरं महत्वाचं, पोलिसांचं जे इन्व्हेस्टिगेशन होईल त्याला या वाहिन्यांनी सुद्धा त्यांच्याकडे जी माहिती आली ती गोपनीय स्वरूपामध्ये जरूर द्यावी, जेणेकरून त्या पीडित महिलेपर्यंत पोहोचणं शक्य होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून हा एक अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट आहे, तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिलाय, आता तो बघणं म्हणजे फार मोठी कठीण परीक्षा आहे मला, पण मी त्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर्स वगैरे अशा ज्या आहेत मान्यवर, त्यांना ते बघायला सांगून त्यांचं मत घेईन याच्यामध्ये. पण दुसरा महत्वाचा भाग सगळा असा आहे की हे तपासून त्यातून निघणारे काय, ते महिलेची तक्रार आली पाहिजे, त्यामुळे ती भगिनी कोणी ऐकत असतील, त्यांना काही वाटत असेल तर या सभागृहावर त्यांनी विश्वास जरूर ठेवावा असं मला वाटतं. कारण अनेक वेळेला आपण या सभागृहात बोलत असताना पीडित महिलांनी ऐकून त्याच्यानंतर पूर्वी गृहमंत्री आर आर पाटील यांना, नंतर देवेंद्रजी फडणवीस यांना, मला स्वतःला बोलत असताना आमदार म्हणून संपर्क केलेला आहे, कारण लोकांचा अजूनही विश्वास आपल्यावर आहे ही मोठी गोष्ट आहे, परंतु त्या विश्वासाचा घात कुठे होत असेल तर त्याच्यावर गृहमंत्र्यांनी जे चौकशी जाहीर केली ती महत्वाची आहे असं मला वाटतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.